जवाहर नगर परिषदेच्या मनमानी कामकाज संधी कधी संपेल याकडे कोण लक्ष देणार हे कोड कोण सोडवणार बांधकाम अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी यांना सामान्य जनतेचे विषय समस्या असतील त्यांच्याशी काही देणं घेणं नाही सामान्य नागरिकांची गोरगरिबांची तक्रार समस्या याला केराची टोपली दिली जाते जवाहर नगर परिषदेत ठेकेदाराची भरपूर इज्जत आहे कुठल्याही ठेकेदाराला नगरपालिकेत कोणत्याही विभागात मोठ्या प्रमाणात मान दिला जातो सामान्य नागरिकांचं म्हणणं कोणीच समजून घेत नाही काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नगर परिषदेत आंदोलनं करण्यात आली शहरात जिओ कनेक्शन साठी खोदून ठेवलेले रस्ते शहरातील विविध ठिकाणी गटारी साफसफाई करणं धोकादायक खड्डे भरणे अशा प्रकारे अनेक कामं रखडलेली कामं पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून पूर्ण करावीत अशा विविध प्रकारचं जनतेच्या हिताच्या मागण्या शिवसेनेमार्फत करण्यात आल्या होत्या मात्र नगर परिषदेकडून शहरात दाखवण्यापुरतीच कामं करताना दिसून आली शहरातील परिस्थितीत फार काही सुधारणा होताना दिसून येत नाही शिवसेना उद्धव गटाचे सुनील जाधव हो। यांच्या कार्यालयासमोर दिलीप तेंडुलकर यांच्या भगर मिलच्या मागे मोठी गटार आहे या गटारीचा खड्डा कमीत कमी पाच ते दहा फूट खोला आहे हा खड्डा रस्त्याच्या मधोमध उघड्या अवस्थेत आहे या गटारीत एखादा व्यक्ती रात्रीच्या वेळेत पडला तर त्याचा शोध घेणंही कठीण बाब गटारीच्या खड्ड्यात पडून एखाद्या व्यक्ती पाईप गेला तर तो कुठे जाऊन मरणार याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही ना आता या गंभीर विषयाकडे नगर परिषद लक्ष देणार का अशा अनेक प्रकारच्या समस्या सामान्य आणि गरीब जव्हार शहरातील नागरिकांसमोर उभा ठाकलाय शहरातील बोगस खळखळ पाईपलाईन बोगस रस्ते साचलेल्या गटारी रस्त्याच्या मधोमध खड्डे अशा प्रकारे गंभीर समस्यांकडं नगर परिषदेनं पूर्णतः दुर्लक्ष केलं असल्याचं बोललं जात आहे स्वप्नील पाटील सह जहीर शेख जवाहरहून